नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनल मध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते। आपल्या सगळ्यांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद राहू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते। सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। प्रत्येकाच्या घरात घटस्थापना झालेली आहे। प्रत्येक जण मनापासून आई जगदंबा माताची उपासना करत आहे, सेवा करत आहे, आराधना करत आहे। तरी आपल्या मनामध्ये एखादा प्रश्न येतोच की आपल्यावर आई जगदंबा माताची कृपा झाली आहे का, किंवा आपल्या घरामध्ये देवी मातेचा वास आहे का। तर देवी माताच आपल्याला असे काही संकेत देत असते की त्यांनीच हे समजावं की आपल्या घरामध्ये आई जगदंबा मातेचा वास आहे। तर कोणते असे 5-6 संकेत आहे की ज्या वेळेस आपल्याला असं समजतं की आपल्या घरामध्ये तिचा वास आहे, तिची अखंड आशीर्वाद हा आपल्या भोवती सदैव आहे। पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस बघा आपण घटस्थापना करतो त्यावेळेस जे धान्य आपण जे टाकतो ते व्यवस्थित उगवले आहे की नाही। ज्या वेळेस ते धान्य व्यवस्थित उगवले असेल तसेच त्याच्यातले 1-2 धान्य जर काहींच्या इथे पांढऱ्या रंगाचे सुद्धा होतात ते अत्यंत शुभ असतात, किंवा नाही जरी झाले पण छान पैकी हिरवेगार दिसत असतील, व्यवस्थित उगवले असतील, तरीही आपल्या घरामध्ये आई जगदंबा मातेचा वास आहे असा अर्थ आहे। दुसरी म्हणजे आपण जो अखंड ज्योत लावत असतो त्याची जी ज्योत आहे ती 9 दिवस एकदाही विजली नाहीये, तसेच तिची जी ज्योत आहे ती अखंड जळत आहे। कधी कधी असंही होतं की ती मोठी होती आपोआप आणि अखंड जळत असती, तर हे सुद्धा देवी मातेचे शुभ संकेत आहे की देवी मातेचा आशीर्वाद हा आपल्या घराभोवती सदैव आहे। तिसरी गोष्ट म्हणजे या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला एखादी आनंदाची बातमी समजली किंवा आनंदाची गोष्ट आपल्या घरामध्ये घडून आली, कोणता योग जुळून आला चांगला, आर्थिक प्रश्न सुटले, कोणाचे शारीरिक प्रॉब्लेम दूर झाले, ते हे समजावं की हे सगळं आपल्या दुर्गा मातेमुळेच होत आहे, आई जगदंबा मातेमुळेच होत आहे, ती जागृत अवस्थेमध्ये असते, तिच्याच रूपाने हे चांगले दिवस हे आलेले आहे। तर हाही संकेत खूपच शुभ आहे की देवी मातेचा आशीर्वाद हा आपल्या भोवती सदैव आहे। चौथी गोष्ट म्हणजे आपण जो अखंड दिवा लावत असतो त्याच्यामध्ये फूल सुद्धा बनत असतं। काहींच्या याच्यामध्ये फूल बनतं, काहींच्या इथे डमरू सारखं दिसत असतं, तर काहींमध्ये ओम सुद्धा दिसत, तर काहींमध्ये देवीची प्रतिकृती सुद्धा दिसत असते, किंवा काहींच्या इथे मोरपंख सुद्धा आकार दिसत असतो। वेगवेगळे त्या पंथीमध्ये जो आपण ज्योत लावत असतो ज्योत मध्ये आपल्याला हे दिसत असतं। तर फूल तयार होणं, वेगवेगळे आकार दिसणं हे सुद्धा खूपच शुभ आहे। असं झाल्यानंतर आपण लगेच त्या दिव्याची पूजा करावी, हळद कुंकू वाहावं, फूल वाहावं, एखादी मिठाई घरात असेल तर मिठाई आपण वाहावी, कारण आईचा आशीर्वाद हा आपल्याला मिळालेला आहे। सोन्याचा शिक्का असेल, चांदीचा शिक्का असेल, तिथे आपण देवी पुढे ठेवावा, त्याची लगेच आपण पूजा करावी ज्या वेळेस दिव्यामध्ये फूल तयार झालं असेल तर। चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घराभोवती एखादी गाय जर फिरकत असेल, गाय सुद्धा हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे, 33 कोटी देव त्या गाय मध्ये सामावलेले आहे, ती जर आपल्या भोवती घराभोवती अवतीभोवती फिरत असेल तर तिची आपण आवर्जून पूजा करावी, तिच्या पाया पडावं, यांनी आपल्या घरामध्ये सुद्धा सुख शांती समृद्धी नांदती, आणि हे शुभ संकेत आहे की ती आपल्या घराभोवती फिरत आहे। पाचवी गोष्ट म्हणजे मधमाशी। मधमाशी एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये दिवाबत्तीच्या वेळेस आली तर हे सुद्धा शुभ संकेत आहे की देवी माता आपल्या घरामध्ये आशीर्वादीचा आहे आणि तो अखंड आहे। तसेच आणखी असे बरेच असे शुभ संकेत आहे ज्यांनी हे कळावं की आपल्या घरामध्ये देवी मातेचा आशीर्वाद आहे। तो म्हणजे आपल्या घरामध्ये एका ठिकाणी काळ्या मुंग्या दिसणं, एका लाईनीमध्ये त्या चालल्या आहे, झुपकाचा झुपका आहे, काळ्या मुंग्या दिसणं हे सुद्धा शुभ संकेत आहे की आई जगदंबाचा आशीर्वाद हा आपल्या भोवती आहे। तसेच आपल्या घरामध्ये ब्रह्मकमळ जर उमललेलं असेल ते सुद्धा हे शुभ आहे की आपल्या घरात देवाचा हा वास आहे, लक्ष्मीचा वास आहे, कारण कमीच घरामध्ये या नवरात्रीमध्ये सुद्धा ब्रह्मकमळ हे उमलतं। तसेच ज्या वेळेस आपण संध्याकाळची आरती करत असतो आणि त्याच वेळेस एखादी कन्या जर आपल्या घरामध्ये आली असेल, कुमारिका, तर असं समजावं ती आई जगदंबा मातेचंच रूप आहे, आपण सगळ्यांनी तिच्या अवश्य पाया पडावं, तिचं आपण पूजन करावं। हे अनेक असे संकेत आहे की ह्यानी आपण लक्षात ठेवावं की देवी माता हे आपल्याला स्वतःहून संकेत देत आहे। तिने आपली पूजा जी आपण सेवा करत आहे, उपासना करत आहे, आराधना करत आहे, तिने तिचा स्वीकार हा केलेला आहे। तसेच आपण या 9 दिवसामध्ये बरेच जण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात, दुर्गा चालीसाचं वाचन करतात, महालक्ष्मी अष्टक म्हणत असतात, नवार्णव मंत्राचा जप हा घरामध्ये चालू असतो।
तर ह्याने आपल्या शरीरावर, मनावर, आपल्या आत्म्यावर परिणाम होत असतो. ज्यावेळेस आपण झोपतो तर आई जगदंबा मातेची आपल्याला हे स्वप्न पडत असतात. ती कधी सिंहासनावर बसलेली आहे, कधी ती हत्तीवर बसलेली आहे, वेगवेगळ्या रूपांमध्ये ती आपल्याला दिसत असती. तर असं दिसणं सुद्धा हे शुभ असतं, कारण देवी मातांनी आपली जी काही आपण पूजा अर्चना करत आहे ती स्वीकार केलेली आहे असा अर्थ आहे. आणि ती आपल्याला अदृश्य स्वरूपामध्ये आशीर्वाद द्यायला आलेली आहे. तसेच आपल्याला एखाद्या स्वप्नामध्ये सुद्धा गाय जरी दिसत असली हे सुद्धा शुभ आहे, की आपली देवी मातेने प्रार्थना ऐकलेली आहे, आपल्या सर्व इच्छा या लवकरात लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच अचानक आपल्या घरामध्ये एखादा सुगंध जाणवला, अत्तरचा सुगंध आपल्याला जाणवला, एकाएकी आपल्याला असं वाटलं की घरामध्ये खूप छान सुगंध येत आहे, ते सुद्धा देवी माता लक्ष्मीचं हे रूप आहे. आणि ती आपल्याला सांगत आहे की आम्ही तुझ्या पाठीशी आहे, सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये तिच्या कृपेने नांदत आहे. तर असे संकेत आहे की ज्यांनी हे कळतं की आई जगदंबाचा वास आपल्या भोवती आहे. तसेच अष्टमी नवमीला आपण ज्यावेळेस कन्या पूजन करत असतो त्यावेळेस सुद्धा आपण जो अखंड दिवा लावत असतो त्या दिव्याच्या खाली सुद्धा जर आपल्याला काळ्या मुंग्या येताना दिसल्या तर हे सुद्धा शुभ असतं की देवी माता ती पूजा तिने सफल करून घेतलेली आहे. आपण नेहमी म्हणूनच या 9 दिवसामध्ये पावित्र्य राखलं पाहिजे, कांदा लसूण वर्ज केला पाहिजे, उंबरट्याला हळद आणि गोमूत्र मिक्स करून आपण लेपन केलं पाहिजे. दुर्गा सप्तशतीचा ज्यांनी आतापर्यंत पाठ केला नसेल त्यांनी पाठ आवर्जून करावा, नक्कीच आपल्या घरामध्ये सुद्धा चांगली गोष्ट घडेल आणि सगळे प्रश्न आपले हे दूर होतील. दुर्गा चालीसा वाचा, महालक्ष्मी अष्टक म्हणा, कुंकुमार्चन केलं नसेल कुंकुमार्चन करा, लवंगार्चन केलं नसेल लवंगार्चन करा, देवीला लवंग तुम्ही वाहू शकता. असे छोटे छोटे उपाय आपण नेहमी केले पाहिजे. देवी माता वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन आपल्यालाही दर्शन देत असते. तसेच या 9 दिवसामध्ये जर एखाद्या वेळेस आपल्या दारामध्ये एखादी गरीब स्त्री आली असेल नक्कीच आपण तिला वस्त्र दान करा, कारण कोणत्या ना कोणत्या रूपात देवी येईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून जर आपल्या दारामध्ये एखादी गरीब गरजू जर स्त्री आली असेल तर तिला आपण आवर्जून आपली जी इच्छा आहे त्या इच्छेने आपण तिला दान करा, जेवण द्या. ही देवीलाही आवडणारी सगळ्यात मोठी सेवा आहे. तिच्या सेवेपेक्षा आपण इतरांची सेवा केलेली देवीलाही खूप आवडतं. गरजू लोकांची सेवा केलेली देवी माताला हे फार आवडतं. या सेवा आपण या नवरात्रीमध्ये आवर्जून करा. आणि या सेवा केल्याने देवी माता आपल्याला अनेक असे संकेत देते की त्याने हे समजावं की आपल्या घरावर तिचा आशीर्वाद हा सदैव आहे. तर चला मी आता व्हिडिओ इथेच संपवते. ज्यांनी आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनल मार्फत मी सगळे स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची, त्यांचे उपाय, वास्तू, टिप्स मी या चॅनल मार्फत देत राहील. धन्यवाद.